लॉग इन या बटन क्लिक करायचं आहे, नंतर आपला अकाउंट नसेल तर डोंट हॅव अकाउंट रजिस्टर ॲज अ न्यू यूजर याच्यावर क्लिक करायचे आहे। नंतर ही विंडो ओपन होईल, त्याच्यात मोबाईल नंबर एंटर करायचा आपला। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर व्हॅलिड कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सेंड OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करून परत सबमिट करायचा आहे। व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन येतील, एक आय हॅव ईपिक नंबर आणि एक आय डोंट हॅव ईपिक नंबर। जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर पहिल्या ऑप्शनला क्लिक करा, नसेल तर आय डोंट हॅव ईपिक नंबर, मी डोंट हॅव ईपिक नंबरवर क्लिक करत आहे। नंतर आपलं फर्स्ट नेम टाकायचं आहे, नंतर सेकंड नेम टाकायचं आहे, नंतर सॉरी लास्ट नेम टाकायचं आहे। जर आपल्याकडे ईमेल असेल तर ईमेल आय डी टाकायचं आहे, ईमेल आय डी नीट टाकायचं आहे। आपण जेणेकरून जो फॉर्म भरू त्याचा रेफरन्स नंबर आपल्या ईमेल आय डीला मिळत जाईल। नंतर आपण पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे। पासवर्ड सिलेक्ट केल्यावर कन्फर्म पासवर्ड क्लिक करायचा आहे, नंतर रजिस्टर बटनवर क्लिक करून आपला अकाउंट क्रिएट होईल। परत आपण लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण जो आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी हा आपला युजर नेम असेल, नंतर आपण जो पासवर्ड सेट केला तो पासवर्ड सेट कर एंटर केल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर इथे रजिस्टर ॲज अ न्यू इलेक्टर फॉर्म नंबर 6वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म नंबर 6 ॲप्लिकेशन फॉर्म फॉर न्यू वोटर्स हे ओपन होईल। नंतर आपल्याला इथे महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे, नंतर जिल्हा निवडायचा आहे, नंतर तुमचं तालुका निवडायचं आहे। इथे फर्स्ट नेम फॉलो बाय मिडल नेम, इथे पहिले नाव आणि दुसरे नाव लिहायचे आहे। इथे पूर्ण नाव लिहिलं तरी चालतं, ते पुढे मराठीत जर नाव आलं नाही तर पुढे कीबोर्डचं बटन आहे त्या बटनावर क्लिक करून तुम्ही मराठीत लिहू शकता। नंतर इथे रिलेटिव्हचं नाव लिहायचे, वडिलांचं लिहा, आईचे लिहा, ज्याचे नाव लिहिणार त्याचे इथे रिलेशन सिलेक्ट करायचे आहे। रिलेशन सिलेक्ट झाल्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर हा व्हॅलिड असा फाईल, जेव्हा आपण मतदान कार्ड डाउनलोड करू तेव्हा याच नंबरला OTP येतो। सेंड OTPवर क्लिक करून OTP एंटर करून आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे। मी OTP एंटर करून व्हेरीफाय करतो आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर इथे ईमेल आय डी टाकायचा आहे, नसेल नाही टाकला तरी चालेल। इथे आधार कार्ड एंटर करणं मस्ट आहे, गरजेचं आहे। आधार कार्ड नंबर नीट चेक करून टाकायचा आहे। इथे आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल। इथे जन्मतारीख एंटर करायची आहे, जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर इथे ऑप्शन येतील पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन। मी आधार कार्ड निवडत आहे। आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर आधार सिलेक्ट केल्यानंतर आधार ही फक्त JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड होईल, नंतर इथे आपल्या घराचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे, अपार्टमेंट नंबर, हाऊस नंबर एंटर करायचा आहे। इथे आपल्या घराचा पूर्ण पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे, जे आपलं मतदान कार्ड आहे ते आपल्या या पत्त्यावर घरी पोहोचत येईल। नंतर आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे, नंतर पोस्ट ऑफिस एंटर करायचं आहे। तुमचं पोस्ट ऑफिस कुठे आहे, जवळचं गावात असेल तर गावाचं टाका, शेजारील गावात असेल शेजारील गावाचं टाका। नंतर तालुका निवडायचा आहे, तालुक्याचं एंटर करायचं आहे। नंतर पिनकोड सिलेक्ट करायचा आहे, पिनकोड झाल्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल,
पासपोर्ट आधार कार्ड हे भरपूर इथे ऑप्शन येतील. इथे आधार कार्ड निवडायचं आहे. तुम्हाला जे असेल ते योग्य वाटत असेल ते तुम्ही निवडू शकता. मी आधार कार्ड निवडतो आहे. आधार कार्ड निवडल्यानंतर अपलोड फोटोग्राफमध्ये क्लिक करायचं आहे. आता इथे ब्राउजमध्ये फोटो आपला फोटोग्राफ घ्यायचा आहे. फोटोग्राफ मी जसा घेतला आहे तसा थोडा मोठा करायचा आहे. याला हे जे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडच्या या लाईनमध्ये ते फोटोग्राफ बसायला पाहिजे. तुम्हाला जेवढा योग्य वाटेल तेवढा फोटो झूम करून गेट प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. नंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. आपला फोटोग्राफ अपलोड झालेला आहे. नंतर इथे एक आपल्या फॅमिलीचं ईपिक नंबर एंटर करायचा आहे, म्हणजे मतदान कार्ड नंबर. मतदान कार्ड नंबर काय एंटर करायचा आहे? हा मतदान कार्ड नंबर तुम्ही जो एंटर करणार त्याच भागमध्ये किंवा त्या पार्टमध्ये तुमचं नाव रजिस्टर होणार. म्हणून हा जर नाही टाकला तर तुम्ही तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात तुमचं नाव कोणत्याही पार्टमध्ये कोणत्याही भागात येऊ शकतं. म्हणून हा नंबर टाकणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरात नाव पाहिजे असेल तर. मी इथे त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या आईचं मतदान कार्ड टाकतो आहे. इथे नेम ऑफ फॅमिली मेंबरमध्ये त्यांचं आईचं नाव टाकून पुढे रिलेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रिलेशन सिलेक्ट झाल्यानंतर ईपिक नंबर टाकायचा आहे, जो वोटर आय डी नंबर म्हणतात त्याला. नंतर इथे आपले गावाचे नाव निवडायचे. गावाचे नाव टाकायचं. तुम्ही जिथे फॉर्म भरला तिथून त्या फॉर्म तिथून फॉर्म भरला तिथलं नाव टाकायचं आहे. नंतर राज्य निवडून जिल्हा निवडायचा आहे. नंतर तुम्ही या ॲड्रेसवर केव्हापासून राहत आहे तर तुम्ही तुमची जन्मतारीखसुद्धा निवडू शकता. इथे मी जन्मतारीखच निवडतो आहे. नंतर इथे आपण प्लेस टाकायचं आहे, आपण कुठून आहात ते. नंतर कॅपचा व्हॅल्यू टाकायचं आहे. कॅपचा टाकल्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म नीट व्यवस्थित वाचायचा आहे. नाव, जन्मतारीख, पत्ता, रिलेटिव्हचं नाव, आधार कार्ड हे सगळं व्यवस्थित चेक करून फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्यायचा. आणि चेक केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक रेफरन्स नंबर मिळतो. हा रेफरन्स नंबर खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, तुमचं मतदान कार्ड.